नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रह रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण दिवाळीला फराळ बनवत असतो, तर त्याच्यातला एक पदार्थ मी तुमच्यावर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला रेसिपीचा तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चला तर मी आज तुमच्यासाठी चकलीचा व्हिडिओ शेअर करणार आहे। अगदी झटपट होणारी चकली आहे, एक तासाच्या आतमध्ये ही चकली तयार होते आणि अगदी कुरकुरीत आहे, खमंग आहे चवीला। तर फार सोपी रेसिपी आहे ही। तर ही रेसिपी जी आहे ती तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, रेसिपी नक्की आवडणार आहे तुम्हाला। चला तर आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि 1/2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ सुरुवातीला स्वच्छ निवडून घ्यायची आहे, डब्यामध्ये ओतून आपल्याला 2 ते 3 वेळा आपली डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला मैदा घ्यायचा आहे, साधारण 2.5 कप किंवा 3 कप घेतला तरी चालेल। तर एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर आपण स्वच्छ धुवून घेतलेला रुमाल घ्यायचा आहे आणि आपल्याला मैदा आपल्या मोजून घ्यायचा आहे कपाने। तर मी 3 कप मैदा घेते, मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। मी चाळून आपल्या डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे। आणखी आपण 2 कप घेऊया, आणखी 1 कप घेऊया आपण। टोटल 3 कप मी मैदा घेते। तुमच्याकडे जर असं मेजरमेंट कप नसेल तर वाटीने घेतलं तरीही चालेल। 3 कप आपला मैदा आपण घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला रुमालमध्ये असा व्यवस्थित गुंडळून असा घट्ट असा आपल्याला बांधून घ्यायचा आहे। आणि वरती मी रबर लावणार आहे। अशा प्रकारे आता कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण मी 1 ग्लास पाणी टाकून जाळी ठेवून लिंबूची स्लाइस टाकलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे डाळीमध्ये 1 इंच। आता कुकरमध्ये आपला डब्बा ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर मैद्याची जी पोटली आहे ती कुकरमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावून साधारण आपल्याला 3 शिट्ट्या करून डाळ आपली छान शिजवून घ्यायची आहे। कुकर थंड झालेला आहे, मुगाची डाळ आपली छान मऊ अशी शिजलेली आहे, हे पहा। आणि आपले पोटली पण मी बाजूला काढून घेतलेली आहे, ते सोडून घेऊया आपण। आपण आपला मैदा पोटलीतून काढून घेतल्यानंतर फोडून घ्यायचा आहे, त्याच्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत। हाताने फोडल्यानंतर ना खलबत्त्याने थोडासा मैदा आपला कुटून घ्यायचा आहे। आपल्याला हा मैदा जो आहे तो आता चाळून घ्यायचा आहे। आपला मैदा चाळून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपली डाळ जी आहे आपण शिजवून घेतलेली मुगाची ती टाकायची आहे। त्याच्यानंतर ना हे मी जिरे, धने आणि ओवा बारीक करून घेतलेला आहे एकत्रच, तोही टाकायचा आहे। साधारण 2 चमचे मी टाकते हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा तिखट, तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार, मीठ। आता सुरुवातीला हे हाताने मळून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती आपण 5 चमचे तीळ टाकलेले आहेत, तर चकली बनवल्यानंतर ना तीळ छान दिसतात, त्याच्यामुळं तिळाचा जरा जास्तीच वापर करायचा आहे। थोडंसं कोमट पाणी टाकून आपलं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आपलं पीठ आता चकलीचं मळून तयार झालेलं आहे, जास्ती घट्ट नाही मळायचं, जास्ती पातळ नाही मळायचं, अशा स्वरूपात आपलं पीठ आता तयार झालेलं आहे। पुढची प्रोसेस आहे, आता मी प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे कट करून, त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया। ह्याच्यावरती आपण आता चकली बनवणार आहोत। ह्याच्या अगोदर पण मी एक चकलीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, भाजणीची चकली, त्याही रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सर्व ठिकाणी तेल लावून घ्यायचं आहे, आपल्या सोऱ्या घ्यायचं आहे, सोऱ्याला पण आतून तेल लावायचं आहे।
गॅस चालू करून आपली कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपली चकली तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे. आता चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. आपण पीठ जे मळून घेतलेलं आहे चकलीचं ते त्याच्यामध्ये आपण भरून घेऊया. एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे. सोऱ्याला मी आतून तेल लावलेलं आहे. आता आपण चकली बनवण्यास सुरुवात करूया. चकली बनवूया आपण. आपल्या कागदापासून सोऱ्या थोडासा उंच पकडायचा आहे. आपल्याला जेवढी मोठी छोटी हवी आहे त्या आकारानुसार चकली बनवून घ्यायची आहे. ह्याची तार पहा फार सुंदर येत आहे. आणि हे शेवटचं टोक जॉईंट करून द्यायचं आहे. दुसरी एक चकली मी दाखवते तुम्हाला. ह्या अशा प्रकारे सर्व चकल्या मी बनवून घेते. आता तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते मी. आपण चकली ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. चकली आपण हातावरती घेऊया. तेलामध्ये सोडायचे आहे. अशा प्रकारे उचलून आपण चकली आता सर्व तळून घेऊया. थोडीशी गॅसची फ्लेम मी मोठी करते. चकलीची साईड आता आपण बदलून घेऊया. एका साईडनी भाजल्यानंतर ना दुसऱ्या साईडनी पण छान आपली चकली भाजली पाहिजे. चकली आपली छान तळलेली आहे. साईडला काढून घेते मी टिश्यूवरती. तर आपल्या उरलेले जे चकले आहेत तर ह्याच प्रकारे बनवून तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली मस्त अशी खमंग चकली तयार झालेली आहे. कुरकुरीत आहे, गोल गरगरीत आहे आणि सर्वांची आवडती चकली आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.